बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नागपुरातील एका बँक मध्ये एक इसम पिस्तूल घेऊन पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. बँक मधील सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेत त्याला बर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले असता पुढे आले की ती पिस्तूल खेळण्यातील असून इसमची मानसिक स्थिती खालावली होती. रामदासपेठ परिसरातील ICICI बँकमध्ये बुधवारी एका इसमने पिस्तूल दाखवत गोंधळ निर्माण केला होता. शेअर मार्केटमध्ये त्याला तोटा झाल्याने त्याच्या खात्यातील पैसे कटले होते. त्यांनी काही दिवसाआधी बँकमध्ये जाऊन मॅनेजरला जाब विचारला असता त्यांनी त्याला शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने पैसे काटले असल्याचे सांगितले. मात्र त्याला ते पटले नाही आणि त्यांनी बुधवारी बँकमध्ये मॅनेजरला पिस्तूल दाखवत आत्ताच्या आत्ता उर्वरित पैसे खात्यात जमा करण्यास सांगितले. असिस्टंट मॅनेजरने पहिलेच 100 क्रमांकावर संपर्क करून बर्डी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. तसेच बँकमधील सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता ती पिस्तूल नकली असल्याचे समोर आले. तसेच तपासानंतर इसम ज्याचे नाव गुणवंत काळे आहे त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे निष्कर्षात आले. सध्या गुणवंत याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिली आहे. आज 5 वाजेच्या दरम्यान रामदास पेठमध्ये ICICI बँकमध्ये एका माणूस आला होता. त्यांच्यासोबत एका नकली पिस्टल होती आणि ते कॅरी करत होता. त्यांचा असा सांगणं होता की त्यांनी जे बँक मॅनेजर आहे त्यांच्या मिळण्याची त्यांची इच्छा होती. ते लोकांना तर सांगत होते आणि ते वेपन पण त्यांच्यासोबत होता. आणि जे असिस्टंट मॅनेजर होते त्यांच्यामध्ये भीती झाली. त्यांनी 100 वर कॉल केला. बडीची जे पोलीस होती ते तिकडे पोहोचली आणि त्यांनी त्यांना ताब्यात घेतला आणि आता कंप्लेंट घेण्याची प्रक्रिया चालू आहे.